आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. भाजपचे नेते आशिष शेलार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. आताची ही अपडेट समोर येते. भाजपचे नेते आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत. ओम, आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याचं कळतंय, काय नेमका तपशील आहे या भेटी मागचा? यांनी आज सकाळी राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राज ठाकरेंची भेट झाली आहे. जवळपास दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीच्या वेळेला हे दोघेच उपस्थित होते अशी माहिती आहे. जो कयास साधारणपणे बांधला जातो तर असा आहे की भाजप आणि मनसेची युती याबाबत जे काही अनेक महिन्यांपासून बोललं जाते, ज्या चर्चा होत आहेत, त्या अनुषंगाने एक भेट असू शकते. काही दिवसांपूर्वी मनसेचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटलं होतं, त्यानंतर या चर्चांना अधिक प्रमाणात उधाण आलं होतं. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेच्या अनुषंगाने मुंबईतल्या ज्या 6 जागा आहेत त्या भागातला जो मराठी टक्का आहे, मराठी मतदान आहे, ते खेचण्यासाठी भाजपला अधिकाधिक ताकद लावावी लागते. त्याचाच एक भाग म्हणून कदाचित राज ठाकरे आणि मनसेची मदत भाजप घेऊ शकतो, त्या अनुषंगाने कदाचित या भेटीकडे पाहिलं जाते. अर्थात या भेटीचा अद्याप अधिकृत कुठलाही तपशील बाहेर आलेला नाहीये, त्यामुळे सध्या तरी याबाबत तर्क वितर्कांना उधाण आलं. त्यामुळे बरं, ओम, खरं तर राज ठाकरे आणि आशिष शेलार हे खूप चांगले मित्र आहेत. दोघांनी सुद्धा याआधी अनेकदा हे बोलून सुद्धा दाखवलंय आणि अर्थातच निवडणुका जवळ यायला लागल्या की आधी कृष्णकुंजवरती आणि आता शिवतीर्थावरती अशा पद्धतीच्या भेटीगाठी होऊ शकतात आणि याला आता सुरुवात झालेली दिसते आहे. काय नेमका अर्थ निघू शकतो या भेटींमधून? अगदी बरोबर, जसं तू सांगितलंस, राज ठाकरे आणि आशिष शेलार मध्ये एक व्यक्तिगत मैत्री सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा भाजप मनसे युतीच्या चर्चा होतात तेव्हा दोन नावं प्रामुख्यानं पुढे येतात, ते म्हणजे आशिष शेलार राज ठाकरे यांचं आणि दुसरं म्हणजे आशिष राज ठाकरे आणि नितीन गडकरी. या दोन जोड्या, या दोन या चार मंडळींची कायम भेट होत असते. राज ठाकरेंचे आशिष शेलार आणि नितीन गडकरींसोबतचे जे व्यक्तिगत पातळीवरचे अतिशय चांगले संबंध आहेत त्याची कुठेतरी चर्चा होती की राज ठाकरे कुठेतरी या माध्यमातून भाजपच्या जवळ येतील. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या चर्चा या केवळ राजकीय स्वरूपापुरतेच मर्यादित राहिल्या, त्याचं कुठेही रूपांतरण होऊ शकलं नाही. सध्याची परिस्थिती पाहता मुंबईतलं जे काही वातावरण आहे ते बदलण्यासाठी आणि मराठी मतदान पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपला मनसेची गरज आहे हे आता जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे आणि याची जाणीव भाजपच्या नेत्यांना सुद्धा आहे, त्यामुळे कदाचित या व्यक्तिगत मैत्रीच्या माध्यमातून मनसेला जवळ करण्याचे प्रयत्न भाजपच्या वतीने जर सुरू झाले असतील तर त्यात नवल काही नाही असं आपण म्हणू शकतो. अगदी. ओम, तुम्ही असेच सोबत राहा, आपण पुन्हा एकदा ही महत्वाची बातमी दाखवतोय. आताचे अपडेट्स आपण घेतोय. भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं दिसतंय कारण भाजपचे नेते आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आता भेट घेतलेली आहे राज ठाकरे यांची. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या दादरमधल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय. त्यामुळे मनसे येत्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाणार का, भाजप आणि मनसेची युती होणार का, आणि याविषयी बोलण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप जी, खरं तर निवडणुका तोंडावरती आलेले आहेत, मात्र आशिष शेलार राज ठाकरे यांची मैत्री सुद्धा सगळेच जाणतात. निवडणुकांना धरून आता मनसे आणि भाजपची युती होणार आहे अशी चर्चा होती आहे, याबद्दलची काही गुड न्यूज मिळू शकते का? मुळात असं आहे की आशिष शेलार यांचे सन्माननीय रासाहेबांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. म्हणजे आजच असं नाही, त्या अनेक वेळेला रासाहेबांना भेटत असतात, त्यामुळे प्रत्येक भेटीमागे राजकारणच असलं पाहिजे असं नाही. संदीप जी, याआधी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना युती आणि या सगळ्याविषयी विचारणा केली होती तेव्हा त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही मनसेसोबत चर्चा करणार आहोत, मनसे जर आमच्या सोबत आली तर आम्हाला अधिक आनंद होईल असं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. मुळात असं आहे की भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण त्याच्यामधून राजकीय संबंध प्रस्थापित होतील की नाही मला असं वाटतं येणारा काळ ठरवेल आणि त्याचा निर्णय राजसाहेब आणि बाकीचे नेते मंडळी घेतील. बर, खर तर या सगळ्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे, म्हणजे भाजप असेल किंवा मनसे असेल दोन्हीकडून या चर्चा होताना दिसतात. जर युती झाली आगामी काळामध्ये तर या सगळ्याचा मनसेला काही फायदा होऊ शकतो का, याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? मला असं वाटतं की कसं आहे, सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि ते सगळं लक्षात ठेवून तो योग्य तो निर्णय घेतील.
बरं, ठीक आहे संदीपजी, धन्यवाद तुम्ही बातचीत केली ती यासाठी. आपण बघतोय आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे. मात्र या दोघांच्या भेटीमुळे आता अर्थातच चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे. मनसे आता महायुतीमध्ये सामील होणार का, अशा पद्धतीच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना सुद्धा सुरुवात झालेली बघायला मिळते आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन आशिष शेलार यांनी त्यांची भेट घेतली आहे. तर आपण बघतोय आताची ही महत्वाची बातमी. भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची आताची ही महत्वाची अपडेट आपण बघतोय. पुन्हा एकदा ओम आपल्या सोबत आहेत. ओम, आताच आपण मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत होते, त्यांनी सुद्धा या सगळ्याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे. याआधी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा म्हटलंय की येणाऱ्या कालावधीमध्ये जर मनसे आमच्या सोबत आली तर आम्ही निश्चितपणे स्वागत करणार आहोत. भाजपकडून वारंवार या संदर्भात विधानं केली जातात. तू जसं सांगितलं, देवेंद्र फडणवीसांनी एक मागे विधान केलं होतं एका वृत्तवाहिनीला दिले मुलाखतीमध्ये. त्यांनी म्हटलं होतं की जर तशा प्रकारची युती होत असेल तर त्याबाबत निश्चित स्वरूपात काही ना काही हालचाली होतील. आपण पाहिलं असेल की बरोबर एक वर्षापूर्वी 19 फेब्रुवारी रोजी मागील 2 वर्षापूर्वी मुंबई भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी देखील राज ठाकरेंची अशाच प्रकारे भेट घेतली होती. त्यावेळेलाही कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. मात्र वारंवार या भेटीगाठी होत राहतात. जो सर्वाधिक महत्वाचा मुद्दा भाजपच्या अनुषंगाने सध्या आहे मुंबईच्या लोकसभांचा, आणि त्यातही दक्षिण मुंबई जी सर्वाधिक महत्वाची हाय वोल्टेज लोकसभा आहे, या लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारची मतं आहेत, ज्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे, जिथे मराठी टक्का ज्या प्रमाणात आहे तिथे. ओम, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार राम कदम जोडले गेलेले आहेत. कदमजी, आता जी भेट झालेली आहे आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे आता भाजप आणि मनसे यांची युती होईल अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी चर्चा होणं स्वाभाविक आहे. पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आमचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राजसाहेब ठाकरे यांची व्यक्तिगत मैत्री आहे, कौटुंबिक जिव्हाळा आहे, आणि दोन वेगळ्या पक्षांचे नेते आहे, आणि महाराष्ट्राची संस्कृती राहिली आपसात भेटणं, चर्चा करणं, तर त्याच्यामुळे त्याला प्रत्येक वेळेस आपण राजकारणाशी जोडणं हे काही योग्य ठरणार नाही. पण हेही मान्य करावं लागेल की भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे. तिथे हिंदुत्ववादी पक्ष आहे, हिंदुत्ववादी ज्याची विचारधारा आहे, देशाचा विकास आणि प्रदेशाचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका, त्याला सोबत घ्यायचं ही भूमिका राहिलेली आहे सुरुवातीपासून. पण कोणाला पक्षासोबत घ्यायचं, युतीत घ्यायचं, न घ्यायचं, हा निर्णय सर्वत पक्ष श्रेष्ठींचा आहे. त्या बाबतीत मला काही वाच्यता करता येणार नाही. पण आजची ही भेट दोन पक्षांच्या नेत्यांची ही भेट आहे, व्यक्तिगत मैत्रीची भेट आहे, असा त्याचा आपण अर्थ काढायला पाहिजे. बरं कदमजी, खरं तर एकीकडे चर्चांना तर उधाण आलेलं आहे, मात्र महायुतीमध्ये जर मनसे सहभागी झाली, सामील झाली, तर याचा साधारणतः किती फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? अजूनपर्यंत तशी काही चर्चा नाही. त्याच्यामुळे राजकारणामध्ये तर या गोष्टींवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पण मनसेने मागच्या चारगटामध्ये त्यांची भूमिका घेतलेली आहे, भूमिका त्यांची निश्चितपणे आपण त्या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे. पण युती पूर्ण येतं न येतं हा पक्षश्रेष्ठींचा जरी विषय असला तरी ही गोष्ट आपण मान्यच करावी लागेल की भारतीय जनता पार्टीची आणि सध्या महायुतीची ताकद अशी आहे की महाराष्ट्रातल्या 48 पैकी 45 ते 46 जागा या आमच्या 100% निवडून येणार आहेत. त्याच्यामुळे जे 18 समविचारी विचारधारकचे लोक धन्यवाद कदमजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली यासाठी. आपण बघतोय भाजपचे नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. शिवतीर्थावरती जाऊन आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.